लोकसभेतच मी ह्या पुणे शहराचा प्रभारी म्हणून काम करत होतो. त्यामुळं काम करत असताना ह्या शहरभर काम करताना मतदारसंघातसुद्धा कॉन्सन्ट्रेशन केलं आहे. तेच ना, मी म्हटलं 20 वर्ष मी काम करतो आहे आणि मला आशा माझ्यावरील नेत्यांकडनं की कार्यकर्त्याला हा न्याय मिळेल, लढणार आणि जिंकणार, संधी मिळाल्यानंतर लढणार आणि नक्की निवडून येणार, अशा संकल्पाचा मला वाटतं आम्ही घेऊन उतरलो आहे. 20 वर्ष ह्या मतदारसंघात मी नगरसेवक आहे आणि गेले 15 वर्षापासून सुद्धा ह्या विधानसभेची मी मागणी करतोय. लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि देशातील नागरिकांनी मतदारांनी कौल दिलेला आहे. देशात आता नवीन सरकार आलेलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत, वेध लागलेले आहेत. त्या अनुषंगाने सर्व पक्षीय जे मतदारसंघ आहे त्याची बांधणी सुरू आहे. इच्छुकांनी आपले दावे प्रतिदावे करण्यास सुरुवात केलेली आहे. पुण्यामध्ये पर्वती मतदारसंघामध्ये श्रीनाथ भीमाले जे भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ जुने असे नेते आहेत आणि त्यांनी दावा ठोकला आहे की मी पर्वती मतदारसंघामधून लढणार आणि जिंकणार. तसे त्यांचे सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. मी त्यांच्याकडे चालू आहे, खरं काय ते जाणून घ्यायचं आहे. स्वागत आहे तुमचं. सुरुवातच ही करतो की जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे, मी लढणार आणि जिंकणार, तो तुमच्या कार्यकर्त्यांनी शेअर केला की ही तुमची पण इच्छा आहे? कार्यकर्त्यांनी शेअर तर केलाच आहे आणि गेले 20 वर्ष मी लोकप्रतिनिधी ह्या भागात काम करतो आहे आणि लोकसभेपासूनच मी ठरवलं आहे की विधानसभा लढायची. त्यामुळं त्याच्या तयारीवरतीच माझ्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातलं आहे की बा मला ह्यावेळी विधानसभा लढायची, त्यामुळं त्याचं प्लॅनिंग केलं आहे. कार्यकर्त्यांचा जोश तसा, मीही कार्यकर्ता 20 वर्ष, माझाही जोश आहे, तर माझी लढायची तयारी, त्यासाठी मी प्लॅनिंग केलं आहे. आत्ता वरिष्ठांकडून काही तुम्हाला सूचना आल्यात की तुम्ही तयारी लागा वगैरे काय? भारतीय जनता पार्टीतले कुठलेही वरिष्ठ कुणालाही सांगत नाही की तयारी करा. कार्यकर्ता म्हणून माझ्याकडची गेली 20 वर्षाची तयारी आहे, लोकप्रतिनिधी आहे आणि त्याप्रमाणे लोकसभेतच मी ह्या पुणे शहराचा प्रभारी म्हणून काम करत होतो. त्यामुळं काम करत असताना ह्या शहरभर काम करताना मतदारसंघातसुद्धा कॉन्सन्ट्रेशन केलं आहे आणि मला वाटतं की ह्या मतदारसंघात मी मागेही सांगितलं की 28,900 पर्वती मतदारसंघात जो लीड मिळाला आहे त्यात 8,900 लीड ह्या माझ्या प्रभागात 28 मला मिळाला आहे आणि गेली 20 वर्ष मी काम करतो आहे. या मतदारसंघामध्ये लोकांची नाळ आहे, लोकांना काय हवं आहे ही सगळी माहिती आहे आणि मी ह्यावेळी तयारी केली आहे आमदारगडाची. तुम्ही आता भारतीय जनता पार्टीचा उल्लेख केला, भारतीय जनता पार्टीची अशी ओळख आहे कधी धक्का देईल सांगता येत नाही, तुम्हाला सुखद धक्का देईल का? जसा मुरलीधर मोहोळ यांना खासदार झाल्यानंतर केंद्रीय मंत्रीपदी त्यांची वर्णी लागलेली आहे, तसा धक्का देतील का तुम्हाला सुखद? तेच ना, मी म्हटलं 20 वर्ष मी काम करतोय आणि मला आशा आहे माझ्यावरील नेत्यांकडनं की कार्यकर्त्याला हा न्याय मिळेल आणि त्या आधारावरच मी काम करतोय आणि नक्कीच मला आशा आहे की संधी मिळण्यासाठीचा प्रयत्न आहे आणि मी विधानसभेची तयारी सुरू केली आहे आणि मी म्हटलं आता माझ्या कार्यकर्ता मी अशी एक पोस्ट आली मी बघितले नाही, लढणार आणि जिंकणार, संधी मिळाल्यानंतर लढणार आणि नक्की निवडून येणार, अशा संकल्पाचा मला वाटतं आम्ही घेऊन उतरलो आहे आणि आगामी पुढचे 3-4 महिन्यातलं प्लॅन आहे. मतदारसंघातल्या ऑनलाईन नोंदणी करणं असेल किंवा औषधोपचार असेल, देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणची उपाययोजना केल्या आहेत, महिलांसाठीचे कार्यक्रम, राज्य सरकारची योजना ह्या राबवण्याचा मी आता प्लॅन केला आहे आणि ते करतोय आता. श्रीनाथ भीमाले यांना तिकीट मिळेल याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये जोश मिळतोय, मात्र तुम्हाला असं वाटतं का की 3 टर्म माधुरीताई मिसाळ या ठिकाणाहून निवडून जात आहेत, तुम्हाला पक्ष संधी देईल यावेळेस? तेच म्हटलं, कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात इच्छा आहे, लढवण्याचा मी मानस केलेला आहे. माझ्या पक्षश्रेष्ठींनीसुद्धा माहिती आहे, गेली 15 वर्ष मी प्रयत्न करतोय, तिकीट मागतोय आणि ह्यावेळी मला आशा आहे या लोकसभेतला परफॉर्मन्स, गेले 20 वर्ष नगरसेवक केलेलं काम, कार्यकर्ता आणि म्हणजे शहरामध्ये वातावरण चांगलं आहे, मतदारसंघात वातावरण चांगलं आहे, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, माझा उत्साह आहे आणि नेत्यांना माहिती आहे मी लढणार आणि ती टॅगलाईनप्रमाणे जिंकणार, अशा प्रकारचं माझं काम आहे आता. आता तुमच्या पक्षाचा निर्णय, तुम्हाला तिकीट देतील नाही देतील, मात्र माझा थेट तुम्हाला एक प्रश्न आहे, श्रीनाथ भीमाले यांना तिकीट का द्यावं आणि पर्वती मतदारसंघातील मतदारांनी तुम्हाला निवडून का द्यावं? लक्षात ठेवा, मी सांगितलं की 20 वर्ष ह्या मतदारसंघात मी नगरसेवक आहे आणि गेले 15 वर्षापासून सुद्धा ह्या विधानसभेची मी मागणी करतो आहे आणि मला वाटतं एक्सपिरियन्स आहे. मी पुणे महानगरपालिकेचं सभागृह नेता म्हणून काम केलं आणि काम करत असताना ह्या शहरात काम केलं, ह्या मतदारसंघातील प्रकल्प, मेट्रो असेल, फ्लायओव्हर असेल, गार्डन असेल, गार्बेजचा विषय असेल, 24/7 करत असताना मी त्यावेळी सभागृह नेता होतो ते केले आणि व्हिजन आहे. मला असं वाटतं की ज्या उणिवा आहेत, ज्या गोष्टी करायच्या आहेत आणि ह्या मी करू शकतो आणि मला वाटतं तरुण म्हणून आणि व्हिजन आहे माझ्याकडं आणि आता मला संधी भेटली पाहिजे आणि नक्कीच आमदारकी आल्यानंतर ह्या मतदारसंघातले अनेक प्रश्न सोडवण्याचा माझा मानस आहे,
त्यामुळे मला आशा आहे, गॅरंटी आणि खात्री आहे, मी काम करतो आहे, लढणार आणि नक्की मला यश मिळेल. पार्टीचा जो निर्णय तो शेवटी अंतिम असणार, त्यामुळे मी लढायची तयारी सुरू केलेली आहे. तुमच्या पक्षाचे नेते कार्यकर्ते असे बोलताना असं बोलतात की आमच्या पक्षात निष्ठेने काम केलं की त्याचं फळ मिळतं. तुम्ही लोकसभेमध्ये आता तुम्ही पाहिलं तर मतदारसंघामधील तुमचा लीड आहे लोकसभेला तो कमी होताना दिसतोय. तुमचं लोकसभेमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे आत्ताच्या निवडणुकीमध्ये? ह्या लोकसभेचा प्रभारी म्हणून ह्या शहरभराची जबाबदारी माझ्याकडे होती आणि शहरभर काम करत असताना नियोजन, बैठका, बूथचे मेळावे असतील, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्लॅन असेल, राज्य सरकार केंद्र सरकारचे योजना पोहोचण्याची जबाबदारी आमच्याकडे होती. त्या त्या मतदारसंघात आम्ही बैठका घेत होतो आणि सर्व फिरत होतो. मला कॉन्फिडन्स आहे 20 वर्ष नगरसेवक असल्याने लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचायचं कसं, नागरिकांपर्यंत पोहोचायचं कसं, आणि मला वाटतं त्या माध्यमातून आम्ही काम केले. ह्या पर्वती मतदारसंघात 60,000 घरात माझी टीम घरात जाऊन पत्रकं असेल, स्टिकर त्यांनी दिलेले आहेत, 1,00,000 लोकांपर्यंत आम्ही फोन केलेत. माझ्या प्रभागात जर लक्ष द्यायचं म्हटलं तर मी 15 वर्ष नगरसेवक आहे, घर टू घर जाऊन नागरिकांना भेटणं, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, हा सगळा इफेक्ट ह्या निवडणुकीत आहे. हा, मागच्या लोकसभेला ह्या मतदारसंघामध्ये 65,000 लीड होता, तो 28,000 झाला आहे, कमी झाला आहे. पण मला आशा आहे की पुन्हा एकदा उभारी घेऊन, नवीन प्रकल्प घेऊन, जसं तरुणांना संधी येणाऱ्यामध्ये काही चेंजेस असतील ते घेऊन मी काम करणार आहे आणि नक्की ह्या मतदारसंघामध्ये कायापालट राहणार नाही. काही आता पडद्यामागे काही सूत्र हलायला सुरुवात झाली का? थेट प्रश्न विचारतो जरा, कुठल्या नेत्याने तुम्हाला कमिटमेंट केली आहे का किंवा काय? मी तेच सांगितलं, भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे, ह्याच्यामध्ये काम करताना मला वाटतं की जो पार्टी विचार करती पार्टी बघत असती आणि त्यांना मी मागणी केली आहे, पाठपुरावा करतोय, आशा आहे. नक्कीच मला वाटतं की ह्यावेळी तरी नक्की माझी इच्छा पूर्ण होईल आणि मी लढण्याचा मानस केला आहे, तयारी केली, पार्टी निर्णय नक्कीच पॉझिटिव्ह करेल आणि मला आशा आहे. पर्वती मतदारसंघासाठी तुमच्या डोक्यात काय व्हिजन आहे, नेमकं काय केलं पाहिजे पर्वती मतदारसंघासाठी? मी सांगितलं की 24/7 पाण्याची योजना आहे, आता वस्त्यांमध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे, तर त्यासाठीचे मला वाटतं एक चांगल्या प्रकारे योजना आम्ही करणार आहे, जेणेकरून पुढच्या काळात ह्या वस्त्यांमधल्या गोरगरिबांना पाण्याचा प्रश्न दूर झाला पाहिजे. दुसरं, ट्रॅफिक संदर्भामध्ये काही फ्लायओव्हर्स असतील, अंडरग्राऊंड असतील, त्याचं प्लॅन आहे. त्यानंतर मला वाटतं की अनेक योजना आहेत, या कष्टकरी गोरगरीब लोक आहेत, त्यांना ह्या योजना पोहोचवायला पाहिजे. म्हणजे कुठल्या, मेडिकलची योजना असेल, शासनाची योजना आहेत, महानगरपालिकेची, ते पोहोचण्याचा माझा मानस आहे. मला वाटतं जेणेकरून लोकप्रतिनिधी नागरिकांना इझिली अवेलेबल असेल, भेटल्यानंतर हा आमचा आमदार आहे, हा आमचा नगरसेवक आहे, हा माझा कार्यकर्ता, या भावनेने काम करायचं ठरवलं आहे. प्रत्येक नागरिकांनी ठरवलं तर त्याला उपलब्ध असणं आणि त्यांच्या गोष्टी अडलेल्या दूर करायच्या, आणि रिक्षा संघटना खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यांनाही मला वाटतं त्यांच्या अडचणी दूर घेऊन करून लक्षात करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. निश्चित तर हे होते श्रीनाथजी भीमाले, ज्यांनी सांगितलं की पक्षाने मला संधी दिली तर मी या ठिकाणाहून निवडणूक लढण्यासाठी तयार आहे आणि मी लढणार आणि जिंकणार. जे काही व्हायरल पोस्ट होते, व्हिडिओ होतोय, तो अगदी खरा आहे आणि माझी इच्छा आहे पक्षाने जर मला संधी दिली तर पर्वती मतदारसंघामध्ये मी लढेल आणि जिंकेल असा विश्वास त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे. विष्णू सालप, लेट्स अप मराठी, पुणे.